आम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण उद्धवजींनी त्यांच्या स्वतःच्या वागण्यातनं 2.5 वर्षात हिंदुत्व हा विषय त्यांनी काढून टाकलाय. हिंदुत्वाचा अजेंडाच उद्धव ठाकरेंकडे नाही आहे. जे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्या दिवशी बसले त्या दिवशी हिंदुत्व संपलं होतं त्यांच्याकडलं. ज्या दिवशी त्यांनी नवाब मलिकसारख्या राष्ट्रविरोधी नेत्याला आपल्या जवळ बसवलं होतं तेव्हा हिंदुत्व संपलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर ज्या पद्धतीने टीकाटिप्पणी केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुखावर पट्टी बांधली होती तेव्हाच ते हिंदुत्व संपलं होतं. 1000 गोष्टी मी सांगेल त्यातनं हिंदुत्वाचा विचार उद्धवजींनी सोडला होता. आणि म्हणून सत्तेच्या लालचीपोटी कृतित्ववादी मतं हे आता कधी उद्धव ठाकरेंकडे जाणार नाही, ते भारतीय जनता पार्टीकडे येतील. आणि मला तर ही परिस्थिती वाटतं उद्धव ठाकरेंची की ज्या पद्धतीने त्यांचा चाल सुरू आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांचा वाटचाल चालू आहे उद्या ते MIM सोबतही युती करतील असं मला त्याच्याकडे वाटतं.